मी मीराशी बोलून आलो तुला ते त्या गोष्टी काहीतरी ऐक ना बाबा ठीक आहे काय करायचं ते कर नको करू मीरा आता मजा बघायची ह्याला आज चितपट आहे मीरा तुम्हाला काल अशी म्हणली का विशाल नुसता नावाला येतो मदत करायला काय करत नाही वगैरे तुला वाटतं का असं मी बोलीन म्हणून मी कधी एकच सेकंद आले काय चालू चालू मी कधी असं बोलले की हा नावाला येतो वगैरा मी बोलले तुला एकदा पण अगदी शपथ मी बोलले तुला हे मी बोलले बोल तुला समोर समोर आहे ना काय माग लावं झालायस तुझी काडेपिडीची ड्युटी याला दिली पाहिजे पेट्रोल पण दिलय पेट्रोल पण दिलय खरं तर आहे उगाच माझं नाव ना खराब करू हा काही बोलत नाही म्हणून शेवटचा दिवस आहे हा खूप आवडतो कसं गेले मी पहिल्यांदा कसं असंच बोलणार जी लोक हसतात ना आपल्यावरती तीच नंतर येतात असे बोलशील जय मला तुझ्या तुझी नेहमी तारीफ केली तू ही, के ही गायलास तरी मय साके हो सबसे अलग हो सबसे अलग हे गाणं माझ्यासाठी अरे आता लिहितो मी तुझ्यासाठी मै जय अलग अलग वाय जैसा अलग हु सबसे अलग खरं सांग आता काय वाटतं मुझको मी रासे फरक मी रासे फरक रिलायन त्याला आवडले ही लाईन त्याला पूर्ण गाणं त्याला दिल्याला आवडले आता तशा डिसेंबरच्या पहिला बाहेर येणार बाहेरणार गाणं बघतो झालं पण अरे आणि त्याच्यात पहिला घरी फोटो पण तिथे लावणार आम्ही अनलॉक एंटरटेनमेंटसाठी अवघा महाराष्ट्र आतुर होता आणि बिग बॉसच्या घरात शाही थाटात आगमन झालं खुद्द एंटरटेनमेंटच्या महा अर्थात गीतकार संगीतकार गायक डॉक्टर उत्कर्ष आनंद शिंदे बिग बॉसच्या घरातील उत्कर्ष शिंदेचा हा प्रवास एवढा अद्भुत आणि विलक्षण होता म्हणूनच बिग बॉस नाही हे म्हणताना अभिमान वाटतोय की बिग बॉस मराठीच्या इतिहासात अनेक उत्तमोत्तम खेळाडू होऊन गेले परंतु ऑलराउंडर खेळाडू एकच आहे तो म्हणजे उत्कर्ष शिंदे आपला मराठी बिग बॉस